मोहोळ येथील आशा वर्कर शोभा लहू वाघमारे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लाल बावटा आशा गटप्रवर्तक युनियनच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आलं. मोहोळ येथील आशा वर्कर शोभा लहू वाघमारे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात लाल बावटा आशा गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं बुधवारी आंदोलन करण्यात आलं. वाघमारे यांच्यावर झालेले आरोप हे पूर्वग्रह दूषित आहेत. विधवा आणि दलित महिलेला राजकारणातून त्रास दिला जात असल्याचं युनियनच्या अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी सांगितलं. शोभा वाघमारे यांच्यावरती जो आरोग्य विभागाकडून अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून आज आम्ही सोलापुरातल्या सर्व आशा गटप्रवर्तकांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करतोय. प्रामुख्याने शोभा या 2008 पासून ते 2017 पर्यंत आशा स्वयंसेविका म्हणून कुरुल प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळं आपल्या जिल्हा आरोग्य विभागाकडून त्यांना 3 वेळा उत्कृष्ट आशा सेविका म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. आणि त्याच अनुषंगाने 2018 ज्यावेळेस पदोन्नती झाली आशांची गटप्रवर्तक म्हणून त्यावेळेस त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रावरती जिल्हा आरोग्य केंद्राकडून आपल्या त्यांना त्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली. वारंवार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला भेटलो, तालुका आरोग्य अधिकाऱ्याला भेटलो, परंतु कुणीच काही न्याय देत नाही आहे. आज एका दलित विधवा महिलेवरती असा अन्याय जर करत असेल तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमची रस्त्यावरची लढाई असंच लढू आणि यांना न्याय मिळून देईपर्यंत असंच रस्त्यावरती धरणं धरू आणि त्यांना न्याय मिळून देऊ. या आंदोलनात आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या.